आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला आजपासून प्रारंभ. शनिवार 1 सप्टेंबर रोजी श्रीमंत नाभा घोरपडे नाट्यगृह चौकात तोफा धडाडणार, अण्णा कडाडणार. स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पाहिजे, पुन्हा काँग्रेसचे सरकार पाहिजे. खड्डे नाही रस्ते पाहिजे, पुन्हा काँग्रेसचे सरकार पाहिजे. शेतीमालाला योग्य हमीभाव पाहिजे, पुन्हा काँग्रेसचे सरकार पाहिजे. बेरोजगारांना रोजगार पाहिजे, पुन्हा काँग्रेसचे सरकार पाहिजे. दंगली नको बंधुभाव पाहिजे, पुन्हा काँग्रेसचे सरकार पाहिजे. भाजपावर घणाघात करत काँग्रेसने आजपासून संपूर्ण राज्यभर जनसंघर्ष यात्रेला प्रारंभ केला आहे. चौदाला केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्तेवर आलेले सरकार जनहिताचा कुठलाही प्रश्न सोडवत नाही, केवळ आणि केवळ जनतेची दिशाभूल करून त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून वेगवेगळे स्वप्न दाखवून हे लोक सत्तेवर आले खरे, पण सत्तेवर आल्यानंतर आज काय प्रश्न सोडवा लागले जनतेचे. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला दीडपट भाव देणार म्हणून सांगून ही सत्तेवर आली, पण आज शेतकऱ्यांची अवस्था एवढी हवालदिल झालेली आहे. वस्त्रोद्योग हा डबगाईला रसातळाला गेला. आज यंत्रमाग अक्षरशः त्याच्या घनानं घाव घालून फोडून त्या स्क्रॅपला चालले. केशरी कार्डावरचं सुद्धा सगळं धान्य आता वाटप बंद आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाची काय अवस्था आहे, काय अवस्था आहे पेट्रोल डिझेलची. कधी नव्हतं इतकं प्रचंड दर पेट्रोलचे वाढले, डिझेलचे वाढले, गॅसचे दर वाढताय. म्हणजे आयजीएम हॉस्पिटल गोरगरिबांचं हॉस्पिटल होत, पण आज पूर्णपणानं ते हॉस्पिटल बंद असल्यासारखं आहे. तिथली अवस्था बघितली तर भीती वाटावी अशा पद्धतीचा आहे. परवाच रिझर्व्ह बँकेचा रिपोर्ट आला, त्यातनं या नोटबंदी असू दे जीएसटी या सगळ्याचा परिणाम त्यांनी काय झालाय ते सांगितलं. मागच्या 2 वर्षापासून या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. या सगळ्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होतो आणि म्हणून त्या प्रश्नाची परत एकदा चर्चा करायची, लोकांच्या मनातलं दुःख जाहीरपणानं मांडायचं, यासाठी उद्याची जनसंघर्ष यात्रा आहे ती अतिशय जोरदारपणानं आम्ही यशस्वी करणार आहोत. सगळ्यांना विनंती आहे, आपण फार मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.